हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आत्ता आपल्याबरोबर आहे अभिनेता मेघन जाधव आणि एक छोटंसं सेगमेंट करायचं आहे मेघन आपल्याला. सो तू पहिल्यांदाच मला भेटला आहे, सो सगळे सेगमेंट करून सगळे करूया, मला आवडेल. आत्ता सेगमेंटचं नाव आहे 25 questions. मी तुला 25 प्रश्न विचारणार आहे, त्याची तुला रॅपिड उत्तर द्यायची. ओके ओके, रेडी. पहिला प्रश्न, तुझं निकनेम? मॅगी. गाव कोणतं? कणकवली. मेघनचं एज्युकेशन? मास्टर्स इन लिटरेचर. बेस्ट फ्रेंडची बर्थ डेट पूर्ण? 26/1/1993. बेस्ट फ्रेंडचं नाव काय? सागर जोशी. ओके सागर, बघ आणि सांग बरोबर सांगितले का. कोणत्या रंगाचे कपडे तुझ्या वॉर्डरोब मध्ये जास्त? ब्लू. मेघनची चप्पल साईज काय? 9, 9 नंबर. आता तुझ्या पर्समध्ये किती ATM कार्ड्स असते? एकच आहे, डेबिट कार्ड आहे ते, पण त्याच्यात पण पैसे नाही आहेत. पैसे नाही देत मला घरात. बरं बरं मेघन, ओके. आई बाबांची वेडिंग ॲनिव्हर्सरीची पूर्ण डेट सांग. वेडिंग ॲनिव्हर्सरीची पूर्ण डेट 22 May 1985. बघा काका, काका बघतात सगळे व्हिडिओ, सो ते सांगा लगेच कर. 1984. ओके. आवडतं फिरायला जायचं ठिकाण? मला तसं इनफॅक्ट लास्ट मी खूप वर्षांपूर्वी मनालीला गेलो, तो मनाली म्हणजे तिकडे जाऊन असं वाटलेलं की परत परत यावं. मनाली इज ब्युटिफुल. ओके. आवडता मराठी सिनेमा? हरिश्चंद्राची फॅक्टरी. सध्या मेघन कोणती मराठी सिरियल बघतो? दादाची सुख म्हणजे नक्की काय असतं. वडापाव की मिसळ पाव? वडापाव एनी डे. मेघनने क्रॅश डाएट कधी केलं आहे का? एकदाच केलेलं, जेव्हा मला एका शोसाठी ना ड्रास्टिक वेट लॉस करायला सांगितलं, असं प्रॉपर जॉ लाईन वगैरे पाहिजे होतं, तर मी 7 दिवसात 5 किलो कमी केलेले. ओके. महिन्यातले किती दिवस तू वर्कआउटला दांडी मारतोस? आय थिंक 10 दिवस. मेघनचं चीट मील काय? आय थिंक मी सगळंच खातो रोज, असं काही माझं ॲज सच नाही आहे. आवडतं सॉन्ग कोणतं? आवडतं सॉन्ग पहला नशा. नुकतंच बिंज वॉच काय केलं? नुकतंच बिंज वॉच नेटफ्लिक्सवर बघितलं द रोमॅन्टिक्स. तुझी एक अचीवमेंट जी तुला वाटते ती कोणती? अचीवमेंट आय थिंक ॲज सच मला अजूनही काही वाटत नाही, कारण का बऱ्याचशा गोष्टी मला करायच्या आहेत, बट सो फार येस, एक घर घेणं ती एक समहाव एक अचीवमेंट वाटते मला, ज्या घरात मी राहतो. तर ते 5 वर्षापूर्वी मी माझ्या स्वतःच्या पैशांनी घेतलेलं. ओके मेघन, जर कधी तुझ्यावर बायोपिक आला तर त्याचं नाव काय असेल? मॅगी नाही, मेघन द इनव्हिन्सिबल. बापरे. बरं, जर मेघन ऍक्टर नसतात तर क्रिकेटर असतात? येस. तुमच्या दोन्ही भावांना क्रिकेट? हां, आम्ही शारदाश्रम विद्या मंदिर तर सचिन तेंडुलकरसाठी फेमस आहे ती. हे काय मला माझं हे करंगळी पण तुटलेली आहे क्रिकेटमुळे. स्वतःबद्दल ऐकलेली एखादी फेक न्यूज? की माझ्याकडे मोठा बंगला आणि मोठमोठी गाडी आहे. ओके, ते होईल लवकरच होपफुली. ओके, कम्फर्ट फूड काय आहे तुझं? डाळ भात खिचडी. ओके. तुला किती भाषा बोलता येत? मला 4 भाषा तशा येतात, हिंदी, मराठी, इंग्लिश आणि थोडंफार गुजराती. ओके. तुझ्या शेजारी जे राहतात त्यांचं आडनाव काय? शेजारी जे राहतात त्यांचं आडनाव मनसुखानी. अरे काय, हो हो, नाही नाही गुलरचा आधी. अरे ठरव आधी, असं आहे गुलरचा शर्मा पण आहेत समोर. ह्या क्विक क्वेश्चन होता म्हटलं बघूया. लास्ट क्वेश्चन आहे हा, तुझ्या आयुष्यातली लाईफ चेंजिंग मुमेंट कोणती आहे असं तुला वाटतं आत्तापर्यंत? लाईफ चेंजिंग मुमेंट आय थिंक एक फिल्म केलेली मी ब्रदर्स धर्मा प्रोडक्शनची, तर ती करण जोहरने प्रोड्यूस केलेली आहे. तर माझ्यासाठी एक असं होतं की ओके, मी करण जोहरच्या प्रोड्यूस केलेल्या फिल्ममध्ये काम करतो, आणि तेव्हापासून थोडेसे म्हणजे लाईफमध्ये लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे माझ्याकडे, तो थोडासा बदलला की अच्छा काहीतरी कुठल्या तरी एक पोझिशनला तो आला आहे. तर आय थिंक आय कॅन क्रेडिट इट टू ब्रदर्स फिल्म. खूप मस्त आणि एकदम क्विक होते हे 25 questions. थँक्यू सो मच मेघन आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच दर्शना.